जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांना 8 लाखांची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. त्यामुळे त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात 4:30 सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबत त्यांचा वाहन चालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते यालाही लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलं असून आरोपींमध्ये या दोघांचाही समावेश आहे. या लाचखोर प्रकरणात आरोपींची संख्या 3 झाली आहे. दरम्यान वैशाली वीर यांनी ठाणे येथील एका संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता वैशाली वीर यांनी शिक्षक पंकज दशपुते यांच्या मध्यस्थीने 9 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती ही रक्कम 8 लाख इतकी ठरली होती. सदर 8 लाख रुपये वाहन चालक ज्ञानेश्वर येवले यांना स्वीकारताना यांच्याकडे देताना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले आहे. वैशाली वीर यांच्यावर 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. तर अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पहिल्यांदाच शिक्षण विभागात कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त लाचखोर माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली वीर अखेर फरार, वाहन चालक आणि शिक्षक न्यायालयात हजर. महिला असल्यानं सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन बजावत वैशाली यांचे दीर यांच्या ताब्यात दिले होते. सकाळी 8 वाजता भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर होण्याचे दिले होते आदेश. मात्र दुपारी 2:30 न्यायालयात वैशाली वीर हजर न झाल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फरार असल्याचा न्यायालयात खुलासा. याबाबत सरकारी वकील अजय मिसर यांनी माहिती दिली. आज अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी जी काल नाशिकमध्ये रेड केली आहे त्याबाबत भद्रकाली पोलीस स्टेशनला CR नंबर 200/2021 हा दाखल करण्यात आला. यातील अटक आरोपी पंकज रमेश दशपुते आणि ज्ञानेश्वर सूर्यभान येवले यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी 5 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मागितला होता. आवाजाचा सॅम्पल घेणं, यातील आरोपी नंबर 3 श्रीमती वैशाली पंकज वीर यांचे वेराबाउट शोधणं याबाबत ह्या मागणी करण्यात आली होती. कोर्टाने उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून 13 ऑगस्टपर्यंत या दोन्ही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे. रिमांड रिपोर्टप्रमाणे एवढं दिसतंय की महिलेला रात्री थांबवता येत नाही आणि त्यामुळे ते त्यांचे कोणीतरी 2 लोकांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची हमी घेतली त्यांना हजर करण्याची आणि त्या हजर झालेल्या नाही आहेत त्याबाबत रिमांड रिपोर्टमध्ये उल्लेख दिसतोय. आता फरार झाल्याप्रकरणी कारवाई करणं अपेक्षित आहे की कारवाई करणं अपेक्षित आहे. कायद्यात तशा तरतुदी पण आहे, त्याप्रमाणे ती कारवाई करणं अपेक्षित आहे. वीर यांच्या सोबत हमी घेतलेल्यावर कारवाई करणार असल्याचंही यावेळी सांगितले. वैशाली वीर यांच्यावर ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानं वैशाली वीर यांची कसून चौकशी करावी अशी चर्चा शिक्षण संस्थांकडून होत आहे. यापूर्वी माध्यमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव यांना निलंबित केलेल्या रिक्त जागेवर वैशाली झनकर वीर यांची नियुक्ती करण्यात आली होती. एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.